शासनाने असा निर्णय केला की ह्या सेवा पंधरवड्यामध्ये लोकांचे कुठलेही अर्ज पेंडिंग राहता कामा नये, म्हणून कलेक्टरांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली आणि त्यांना हा आदेश दिला की रेशन कार्ड, उत्पन्नाचा दांगला दाखला, मयत दाखला, निवासी दाखला, हे सगळं पेंडिंग 10 तारखेला जे पेंडिंग आहे ते 2 ऑक्टोबरला संपलं पाहिजे. 2 ऑक्टोबरला 0 पेंडन्सी व्हायला पाहिजे. संस्थानं भारतीय जनता पार्टीला आग्रह धरला की मोठ्या प्रमाणात सेवेचे कार्यक्रम करा. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शहरामध्ये 100 झोपडपट्ट्यांमध्ये संध्याकाळचं खेळघर चालवते. या व्यतिरिक्त 200 ज्या अंगणवाड्या चालल्या आहेत त्यांना साहित्याची कमतरता आहे, सरकारने दिलं पाहिजे, एकदम येत नाही. आम्ही निर्णय केला की आज मोदीजींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्या सगळ्या उत्तरमधल्या किमान जवळजवळ 70 अंगणवाड्यांना जे लागेल ते द्यायचं. महिनाभर त्याचं सर्वेक्षण झालं आणि आज कपाटं बनवून यायला वेळ लागतोय. त्या व्यतिरिक्त खुर्च्या, चटया, सतरंजा, भिंतीवरचे चार्ट ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा उपक्रम झाला. ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, याच्यामध्ये काम करणारा माझा PA अभय वंटे, यल्लप्पा गाडीवडर आणि नव्याने एक जण ह्यात जोडला आहे विश्वनाथ म्हणून, या सगळ्यांचं मनापासून कौतुक.